मी अलकनंदा चोपडे, वर्ग 5th, सब्जेक्ट सायन्स, परिसर अभ्यास 1. आता आपल्याला आपण शिकलेलो आहे कुटुंबातील मूल्य, धडा 5. आता बघा, या धड्यामधला आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे. आता स्वाध्यायामध्ये बघा, प्रश्न पहिला आहे आपल्याला स्वाध्यायामध्ये, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आता बघा, पहिली जी रिकामी जागा आहे, प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते. दुसरी आहे, सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे. कोणती वृत्ती? सहिष्णु वृत्ती. नंतर चौथी रिकामी जागा आहे, समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते. आता बघा, कोणती रिकामी जागा आहे? प्रगती करता येते. आता बघा, आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा आहे की पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात? तर बघा, आता आपल्याला हा प्रश्न बघायचा आहे की परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात. तर बघा, परिसरातील बदलांविषयीचे बदल किंवा नियम सर्वांनी मिळून घ्यायचे असतात. म्हणजे परिसरातील बदलांविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घेणे हिताचे असते. दुसरा प्रश्न असा आहे, सहिष्णुता म्हणजे काय? परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असते, हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे, सहिष्णुता म्हणजे काय? आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणं. म्हणजे आपलंच म्हणणं आहे की बघा, आता आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये कधीकधी मतभेद होतात. आता तुम्ही वर्गामध्ये बघता की तुमचे बघा आपसामध्ये भांडणं होतात, तर अशावेळी आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे. प्रसंगी दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे. यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते आणि ती तिची जोपासना करता येते. म्हणजेच बघा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सहिष्णुता म्हणजे इतरांच्या मतांचा आदर करणे. म्हणजे आपल्यापेक्षा जी वेगळी मतं आहेत, आवडीनिवडी आहे, त्यांचा विचार करणे, म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय. आता बघा, तिसरा प्रश्न आहे, स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. बघा, परत सांगते मी तुम्हाला याचं उत्तर. स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. आता बघा, स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या आहेत? बघा, कोणकोणत्या गरजा आहेत? समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते. समानता कोणामध्ये समानता आहे? स्त्री पुरुषांमध्ये समानता आहे. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते, सर्वांना शिकता येतो. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, बघा 5 आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. आता बघा, आपल्या नंतरचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला, कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो? आता बघा, कुटुंबाची जी निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी, मतं, विचार भिन्न भिन्न असू शकतात. प्रत्येकाच्याच आवडीसारख्या राहतील असं नाही, तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते जुळू शकतात, कारण ते आपले लोक असतात. माझं म्हणतो आपण, माझी आई, माझे वडील, माझं घर, त्याच्यामुळे आपल्या ज्या आवडीनिवडी आहे त्या इतरांशी आपण जुळवून घेऊ शकतो किंवा ते जुळू पण शकतात. कुटुंबात आपण आणि आपल्याला एकमेकांविषयी प्रेम आणि आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो, हे महत्त्वाचं आहे. आता बघा, आपल्या आजोबा आजारी असेल,
आई आजारी असेल तर आपण बघा त्यांची काळजी घेतो, त्यांच्याबद्दलची विचारपूस आपण नकळतपणे करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होतो. म्हणजे कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, विचार आणि मतं पण भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो असे असले तरी आपले मतं विचार एकमेकांशी जुळू शकतात, कारण आपल्याला एकमेकांविषयी प्रेम आणि आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. कोणी आजारी असेल, कोणी उशिरा आला असेल, कोणी आपला भाऊ उशिरा येत असेल, किंवा एखाद्या वेळा अचानक पाऊस आला तर आपल्या डोक्यात तेच विचार असतात की आपले वडील कुठे असेल, भाऊ कुठे असेल. घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो, परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी असतो. आता बघा, नंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते. बघा, हा शेवटचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते. सहिष्णुता म्हटलं आपण आत्ता शिकलो की आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता. आपण समाजामध्ये राहतो, आपलेच मतं आपण सगळ्यांवर लादू शकत नाही, तर इतरांच्याही मतांचा आवडीनिवडीचा आपण विचार करतो आणि सगळ्यांची आवडनिवड आपण जपतो, यालाच काय म्हणायचं, सहिष्णुता. आता बघा की सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते. मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील उणीवा आपल्याला दूर करता येतात. एकमेकांच्या विचारातील मतभिन्नता असेल तर ती मतभिन्नता आपण आपल्या यांनी बाजूला करू शकतो. नंतर आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्यांचंही म्हणणे आपण ऐकून घेतले पाहिजे. यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते. म्हणजे आपल्या देशामध्ये सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे, कारण आपल्या भारत देशामध्ये अनेक धर्माचे अनेक पंथाचे लोक एकत्र राहतात. मुसलमान झालं, हिंदू, शीख, पारसी, इसाई सगळेजण एकत्र राहतात. म्हणजे विविध धर्म, पंथ, परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारे अनेक लोक इथे राहतात. त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे. विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळेच होते. विविधता आहे आपल्या देशामध्ये आणि त्याचं जे जतन आहे ते कशामुळे होतं, सहिष्णुतेमुळे होतो. विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे आणि ती आपल्याला इतरांचाही विचार सहानुभूतीने करायला लावते. नंतरचा प्रश्न आहे की अप्रामाणिकपणाचे आपल्या व्यक्तिमत्वावर कोणते परिणाम होतात. अप्रामाणिकपणाचे आपल्या याच्यामध्ये बघा कोणते परिणाम होतात. तर बघा, पुढील परिणाम आहेत. आता कोणकोणते परिणाम आपल्याला अप्रामाणिकपणाचे होतात की आपल्या हातून बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात, कधी चुकाही होतात. एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी आईवडिलांशी, भावंडांशी, मित्र मैत्रिणींशी मोकळेपणाने बोलावे, म्हणजे आपल्याला चूक दुरुस्त करण्याची आपल्याला संधी मिळते. आणि आता बघा की अप्रामाणिकपणा असेल तर आपल्याबद्दल आदर, व्यक्तींबद्दल आदर हा राहत नाही. तर ही प्रामाणिकपणा ही काय आहे, खरी ताकद आहे. आपला आत्मविश्वास कमी होतो अप्रामाणिकपणाने, आणि आत्मविश्वास कमी होतो. आणि त्याच्यानंतर बघा की वेळ पैसा याचा पण अपव्यय होतो. तर त्याच्यामुळे अप्रामाणिक राहण्याने बघा की आपली जी वृत्ती आहे अप्रामाणिकपणाची, तर ती आपण या सगळ्यांमधून की आपण ती बाजूला केली पाहिजे. तसंच बघा की सार्वजनिक जीवनामध्ये पण
अनेक सेवा सुविधा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे दिलेल्या आहेत. बस किंवा रेल्वेने विना तिकीट प्रवास केल्याने काय होईल, तर वाहतूक व्यवस्थाच तोट्यात चालेल आणि काही दिवसांनी काय होईल, ती बंद पडेल. तर आपल्याला शिस्त, आपल्या सामाजिक जीवनामध्ये शिस्त आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणाचं भान असलं पाहिजे. याच्यासाठीच आपल्याला अप्रामाणिकपणाने न राहता आपल्याला प्रामाणिकपणाचं पाऊल उचललं पाहिजे. धन्यवाद.